दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचे सचिव श्री पी के गायकवाड यांचा 75वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे वाढदिवस कोणत्याही हॉटेलमध्ये साजरा न करता वसतिगृहातच साजरा करण्यात आल्याने मोठं कौतुक होत आहे। यावेळी 75 दिवे प्रकाशित करून तसेच आकर्षक व भव्य दिव्य असा केक कापून त्याचबरोबर औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर अशोक दिवे होते, तर माजी महापौर वसंत गीते तसेच माजी महापौर विनायक पांडे, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी पी के गायकवाड यांच्या कार्याबद्दल गौरव करणारे मनोगत व्यक्त केले। या आनंदाचे दिवसाचे आपण साक्षीदार आहोत। या साक्षीदारांमध्ये जी माणसं असतील ती अत्यंत मोठ्या मानाची आहेत। या ठिकाणी आवर्जून पिकेंबद्दल सांगावं लागेल की पिके आमच्या विनायक भाऊंनी सांगितलं की कोणती जडीबुटी खाता येते, परंतु त्याचबरोबर ते जादूगार पण आहे। माणसं जमवणं, माणसं कमवणं ही खऱ्या अर्थाने ताकद पिकेंकड आहे। माणसं तुम्ही कधीही कोणताही कार्यक्रम घ्या, हजारो माणसांना जमा करणं ही खऱ्या अर्थाने त्यांची कला आहे। आमच्या विनायक भाऊंनी सांगितलं की कोणती जडीबुटी खाता येते आम्हाला सांगा, पण ते कॅप्टनला सांगतील, आपल्याला नाही सांगणार। आज या ठिकाणी आमचे समाजकारणात आणि राजकारणातील मार्गदर्शक पी के गायकवाड यांचा जन्मदिवस आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा होतो। अनेक वर्षापासून प्रेसमध्ये सर्व्हिस केल्यानंतर दादासाहेबांचा वारसा त्यांनी नाशिकमध्ये चालू ठेवला आहे। एकत्र कुटुंब आणि कुटुंबाची प्रगती, त्याचबरोबर पूर्वजांचा जो वारसा आहे समाजकारणाचा आणि राजकारणाचा, राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये पिकेंनी जे काम केले ते आमच्या राजकारणात काम आम्हाला काम येतं, म्हणून आमचा आज नेत्याचा 75वा वाढदिवस आहे। आणि मला असं वाटत नाही की 75 वर्ष ते तरुण हे दिसत नाही, ते आमच्यापेक्षाही तरुण दिसतात, आणि म्हणून 100वा वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला या ठिकाणी वेळ एवढीच सदिच्छा देतो। त्यांच्या हातून या समाजाचं आणि या संपूर्ण शहरामध्ये खूप काम हो आणि दादासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं आमची पुढची पिढी काम करेल आणि निश्चितपणे या वाढदिवसाचं योगदान काम। एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि ऐतिहासिक घराणं, आणि सरांनी सांगितलं का भाऊ वाढदिवस हे माझा 14 तारखेला, सर आधी लवकर करणार होते वाढदिवस, आपल्याला टप्पा देणार होते आणि जाणार होते बाहेर असो, पण खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी सांगेन का मी अगदी लहानपणापासून ह्या संस्थेशी संबंधित आहे। माझं लहानपणापासून येणं जाणं, आणि जेव्हा सरांनी आणि डॉक्टर आमचे कॅप्टन कुणाल यांनी ही संस्था डेव्हलप केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या भागात एक चांगली वास्तू उभी केली, आणि ही वास्तू उभी राहिल्यानंतर आपण बघितलं असेल का इथल्या मुली असेल त्यांना आदर्श शिक्षण देण्याचं काम ते करताय, आणि ह्या गोष्टी कुठेतरी प्रेरित होऊन मी जेव्हा ह्या संस्थेत आलो ही संस्था एवढी मोठी झाली। पी के गायकवाड सरांचा 75वा वाढदिवस आहे। कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापन केलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहाचा ते
गेली अनेक वर्षांपासून धुरा वाहत आहे आणि अतिशय समर्थपणे त्यांनी ही धुरा वाहिलेली आहे. तिथे जवळपास 200 मुली वसतिगृहात असतात आणि शिक्षण घेतात. त्या सर्वांची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी गायकवाड सरांनी घेतलेली आहे आणि यापुढेही घेत राहतील. त्यांच्या आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. याप्रसंगी वसतिगृहातील सर्व मुलींना निष्ठांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच वसतिगृहातील सर्व मुलींनी वसतिगृहाचे सचिव श्री पी के गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचे सर्वे सर्व ज्यांना मी कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी मानत असतो. गेल्या 35 वर्षापासून विद्यार्थिनींच्या ज्ञानार्जनासाठी, विद्यार्थिनींच्या सक्षमतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पी के गायकवाड यांनी अतिशय मनापासून काम केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वसतिगृहातील संचालकांनी खूप शुभेच्छा. पप्पांचा 75वा वाढदिवस आहे. मला खरंच खूप आनंद होत आहे. त्यांनी आज 75 पर्यंत अजूनही फिट आणि फाईन आहे आणि खूप छान कार्य करतात ते. त्याच्यासाठी खरंच आमच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे पप्पा. नानांचा हा वाढदिवस त्या पद्धतीने ऍक्च्युली साजरा करायचा नव्हता, पण आमच्या मुलींचा आग्रह होता, आमच्या वसतिगृहाच्या स्टाफचा आग्रह होता का आपला 75वा वाढदिवस हा मोठ्यापणे साजरा व्हायलाच पाहिजे. मग नानांनी ठरवलं असतं तर आज नाशिकमधले चांगले चांगले दिग्गज, चांगले चांगले मोठे लोक इथे येऊ शकले असते. पण नानांचं मन असं हे झालं का नाही. मामा मामा म्हणजे त्याच्यात दोन माँ येतात. आपली एक माता असते तशा त्या दोन माँ म्हणजे आईपेक्षा पण डबल लाड करणारी अशी ती डबल माँ आपली आहे. आणि आमच्या मामांनी खरंच आम्हाला पहिल्यापासून खरंच म्हणजे अगदी भाच्या म्हटलं तरी कोणाकडेच असं दुर्लक्ष नाही केलेलं की या भाच्या आहेत. कोणतरी प्रेमाने प्रत्येक प्रोग्रामला बोलवतील. आमच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी झाले असतील. प्रत्येकाच्या प्रॉब्लेममध्ये न नेमकं आमच्या म्हणजे कधी पण भाच्यांकडनं येणं जाणं त्यांनी ठेवलं असेल. तर जे मामा म्हणून आम्हाला खरंच त्यांच्याविषयी खरंच एक आईविषयी आईसारखंच प्रेम वाटतं. आणि त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्या आमच्या जेवढ्या आम्ही आहोत त्यांच्या भाच्या सगळ्यांकडनं वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार करत वसतिगृहाचे सचिव श्री पी के गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानलेत. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर दादासाहेब गायकवाड रमाई, तसेच माझे पिताश्री अप्पासाहेब गायकवाड, माझी मातोश्री ज्याच्यामुळे आज मी दप्पाखट्टा आहे अशी रमाई, त्यांचं नाव आहे रमाईच होतं. पण त्या व्यक्तीने मला एक आदर्श दिला तर बाळा बहिणी बाळा भाच्या बहिणी भाचे नातेवाईक यांना तू सांभाळ. तुझं जडी जडीबुटी खरी तीच आहे आणि त्या जडीबुटीमुळे तू त्यांना जर सांभाळलं तर तुझं हे आयुष्य असंच तरुण राहील. विनायक भाऊ, अशोक भाऊ, माझी जडीबुटी मला माझ्या भाच्या माझे भाचे माझ्या बहिणी माझे नातेवाईक ते सर्व यांना मी जीव लावलेला आहे आणि असाच जीव लावणार ही खरी माझी जडीबुटी आहे. आणि माझं कपाट उघडलं तर तिथं आठवणी आणि प्रेमच सापडेल, दुसरं काही सापडणार नाही. किरणी बनवतील, संपकर बनवतील. सगळे माझे नातेवाईक माझे बंधू प्रकाश गायकवाड सर्वात प्रथम त्यांचं नाव घेतो कारण माझे आम्ही दोघंच भाऊ आहेत. प्रकाश गायकवाड इथं आलेले आहेत, ते कलाकार आहेत आणि त्यांनी एक नाटक शेजारी ठेवून या वसतिगृहाला सुरुवातीला मदत करायला आहे. त्यांचे अनेक उपकार या वसतिगृहावर आहे आणि चांगले कलाकार आहेत ते. तसेच माझे सर्व भाचे माझ्या भाच्या माझी बहीण बरवेताई माझ्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे,
वसंत गीते माजी महापौर अशोक दिवे, डॉक्टर धर्माधिकारी, त्याचबरोबर सुधीर पी गायकवाड, कुंदन पी गायकवाड, माधुरी दिलीप शार्दूल, मनीषा सुमन जाधव, संजय गायकवाड, कुणाल गायकवाड, मनोज गायकवाड, सुनील गायकवाड, प्रकाश गायकवाड, प्रकाश सोनवणे, नीमा पानपाटील, चंद्रकांत तेजाळे, गणेश गरुड, हिरा परेरा आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृहाचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचलन दिलीप आहेरे यांनी केले. बेबी डेरले व सुधीर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. अतिशय जल्लोषात व आनंददायी वातावरणात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचे सचिव श्री पी के गायकवाड यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला. निर्मला गायकवाड, दक्ष न्यूज, नाशिक.